नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण नुकताच तीस एप्रिलला झालेला जो तांत्रिक सेवेचा जो पूर्व परीक्षेचा पेपर होता त्याचा आपण अनालिसिस आणि लाईव्ह आन्सर की बघणार आहोत आता आपण राज्यशास्त्र हा विषय कव्हर करणार आहोत आणि येणाऱ्या भागामध्ये उर्वरित विषय कव्हर करणार आहोत जर याविषयी बोलायचं झालं तर जवळपास दहा प्रश्न विचारले होते सिंपल मीडियम कॅटेगरी होते एकही प्रश्न मला हार्ड कॅटेगरीमध्ये दिसला नाही नव्वद टक्के प्रश्न हे सिंपल होते फक्त दहा टक्के प्रश्न थोडेसे मीडियम म्हणजेच ज्याच्यात आन्सर शोधण्यात थोडासा आपल्याला औ अडचण येऊ शकते पण तरी बघायला गेलं तर पेपर अत्यंत छान होता राज्यशास्त्र विषयाशी संबंधित दहा प्रश्नांपैकी नऊ प्रश्न तर तुम्ही कसेही सॉल्व्ह करू शकत होता काही विद्यार्थी दहा ते दहा सुद्धा सॉल्व करू शकत होते तर प्रश्न बघूया आपण पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी संघ राज्याच्या तत्वाशी पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये सुसंगत नाही म्हणजे फेडरल फीचरशी कोणती वैशिष्ट्ये सुसंगत नाही म्हणजे हा प्रश्न कसा सोडवायचा होता तर याच्यात तुम्ही असं लक्षात ठेवायला पाहिजे होतं की नॉन फेडरल फीचर्स कोणकोणते आहेत ते, ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होते बघा सर्व घटक राज्यांसाठी एक संविधान तर हे संघ राज्याच्या तत्वाशी सुसंगत नाही कारण की संघ राज्यामध्ये दोन संविधान असले पाहिजे एकल नागरिकत्व हे पण नाही कारण की दुहेरी नागरिकत्व असले पाहिजे केंद्राला अधिक अधिकार हे पण नाही केंद्राचे राज्यपाला केंद्राद्वारे राज्यपालांची नियुक्ती हे पण नाही घटक राज्यांचे कायदे निर्मिती अधिकार केंद्र उल्लंघन अतिक्रमण करू शकत नाही हे मात्र सुसंगत आहे पण विचारलं काय की कोणते नाहीत म्हणून अ ब क ड हे आन्सर येतं म्हणजेच दोन हे आन्सर येतं इथं बघा मेन जे फेडरल फीचर असतात त्याच्यामध्ये रिटन कॉन्स्टिट्युशन संविधानाचे सर्वोच्चता रिजिड अधिकारांचं विभागन त्याच्यानंतर इंडिपेंडेंट ज्युडिशरी द्विसभागृह डुअल पॉलिटी या सगळ्या गोष्टी येतात पुढचा प्रश्न बघूया खालील विधाने विचारात घ्या मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे आणि ती संविधानात चौवेचाळीसव्या संविधान घटना दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आली तर याच्यामध्ये हे, हे ही, ही थाली थाली। जे दुसरं विधान आहे हे चुकीचं आहे कारण की ही बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात ऍड करण्यात आलेली होती म्हणून ब चूक आहे इथं हे दोन आन्सर येणार आहे अ बरोबर आहे इथं ए जे आहे तर ते बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे आणि इथं एक पण आन्सर येऊ शकतं बघायला गेलं तर बघा फक्त अ बरोबर आहे म्हणजे हे पण एक आन्सर आहे बट याचं उत्तर येईल अ बरोबर आणि ब चूक आहे हे येणार आहे ओके पुढचं बघूया हे बघा सायलेंट मध्ये येतात फंडामेंटल ड्युटीज हे सुद्धा सायलेंट मध्ये येतात पुढचं संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली आहे तर याचं उत्तर आहे दोनशे ऐंशीव्या कलमाद्वारे संविधानाच्या दोनशे ऐंशीव्या कलमाद्वारे फायनान्स कमिशन ऑफ इंडिया म्हणजे वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आर्टिकल टू एटी पुढचं लोकलेखा समितीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाहीत म्हणजे चुकीची विधाने आहेत याला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये शंभर वर्ष पूर्ण झाली होती म्हणून हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लोकलेखा समितीवर तर या समितीची स्थापना एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये झाली तर हे बरोबर आहे भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या वार्षिक अहवालाचे परीक्षण करणे हे या समितीचे प्रमुख कार्य आहे या समितीत पंधरा लोकसभा सदस्य आणि सात राज्यसभा सदस्य आहेत लोकलेखा समितीच्या कार्यालयाचा कालावधी हा एक वर्षाचा आहे इथं कार्यालय म्हटलेलं आहे ऍक्च्युअल मध्ये हे थोडस चुकीचं वाटतं इथं सत्य नाहीत हे ओळखायचं चुकीचे आहेत बरं का हे बरोबर आहे एकोणावीसशे एकोणनावीसच्या कायद्याच्या शिफारशीनुसार एकोणाशे एकवीसमध्ये मध्ये स्थापना झाली नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅकचे अहवाल तपासतो हे पण बरोबर आहे या समितीत एकोण बावीस सदस्य असतात त्यापैकी पंधरा लोकसभेतून राज्यसभेतून हे पण बरोबर येतात लोकलेखा समितीच्या कार्यालयाचा हा पण बरोबर आहे ऍक्च्युअलीमध्ये वरीलपैकी सर्व विधाने सत्य आहेत हे चार हे आन्सर येते याच चार हे एक आन्सर येते याच कि वरीलपैकी सर्व विधाने सत्य आहेत पुढचं अधिवेशना अधिवेशनासंद संबंधी पुढील कोणती विधान योग्य आहेत योग्य विधान ओळखायचे आहेत लोकसभेचे वर्षातून किमान दोन वेळा अधिवेशन भरवावे दोन पाठोपाठच्या अधिवेशनांमधील कालावधी सहा महिन्यांपेक्षा कमी असावा लोकसभेचे अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात लोकसभेच्या अधिवेशनाची जागा वेळ आणि जागा लोकसभेचे सभापती ठरवतात आता बघा याच्यात काही असे स्टेटमेंट आहेत ना की ज्यांचा रेफरन्स आपल्याला कुठं सापडणार नाही ते थोडीशी लॉजिकली सॉल्व्ह करावं लागते इथं बघा लोकसभा अधिवेशनामध्ये असे काही म्हटलेले नाही म्हणजे संविधानात तिथं पार्लमेंटच्या विषयी म्हटले की संसदेच्या अधिवेशनासंबंधित म्हटलेलं आहे इथं तर असं म्हटलं की नॉट मोर दॅन सिक्स मंथ म्हणजे सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावा म्हणजे सहा महिन्यांपेक्षा कमी असावा हाय हा एक इथं म्हणजे ब बरोबर आहे ब जिथं असेल ते आपला आन्सर असेल ब आहे इथं आहे इथं आहे इथं आहे इथं नाही म्हणून हे हे कट होईल त्याच्यानंतर राष्ट्रपती बोलवतात हे सुद्धा बरोबर आहे जिथं क असेल तिथं आन्सर असेल इथं क आहे इथं क आहे हे गेलं दोन पर्याय उतरले आहेत आपल्याकडे आता लोकसभेचे वर्षातून किमान दोन वेळा भरावे असं संविधानात म्हटलेलं नाहीच की दोन अधिवेशन भरवावीच लागतील त्यांचं असं म्हणणं की दोन सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असावा हो, असावा हो, म्हटलं म्हणजेच असं असं गृहित धरलं जातं की कमीत कमी दोन अधिवेशनं तर व्हावीच म्हणून अ पण बरोबर आहे ओके मग आन्सर एक किंवा दोन असं असू शकतं आता याच्यामध्ये हा थोडासा जे आहे ना हा थोडा म्हणजे याच्यामध्ये थोडा डाऊट आहे की लोकसभेच्या अधिवेशनाची जागा लोकसभेचे सभापती ठरवतात ऍक्च्युअलीमध्ये हे बरोबर यायला पाहिजे लॉजिकली बघायला गेलं याचं काही कुठं एक्सप्लेनेशन सापडलं नाही पण हे लॉजिकली बरोबर यायला पाहिजे याचा मोस्ट प्रॉब्ली आन्सर नाईन्टी नाईन पर्सेंट एक आहे आणि वन पर्सेंट जर चान्स ठेवला तर याचा आन्सर दोन यायला पाहिजे पण एकच आन्सर याचं जास्त वाटतं पुढचं खालील विधाने विचारात घ्या योग्य पर्याय निवडा संविधान दुरुस्ती विधेयक फक्त संसदेमध्ये मांडले जाते तर हे बरोबर आहे संसदेत मानलं जातं राज्य विधीमंडळात मानलता येत नाही संमत केल्यावर गरज असेल मान्यता दिल्यावर संविधान दुरुस्ती विधेयकास संमती दिलीच पाहिजे हे पण बरोबर ते घटना दुरुस्ती विधेयकाला संमती राखून ठेवू शकत नाही आणि ही संपूर्ण प्रक्रिया कलम तीनशे पासष्ट मध्ये दिली असं म्हटलेलं आहे तर हे चुकीचं आहे अ आणि ब हे दुखी बरोबर आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींद्वारा केली जाते खालीलपैकी कोण या समितीचा सदस्य असत नाही नाही म्हटलेलं काय म्हटलंय असत नाही तर बघा पंतप्रधान असतात बरोबर आहे गृहमंत्री नसतात नसतात लोकसभेचे असतात राज्यसभेचा अध्यक्ष नसतो राज्यसभेचा उपाध्यक्ष असतो मध्ये ओके तर हे चुकीचं आहे ब आणि ड तर आन्सर आहे याच दोन पुढचं फक्त राज्यसभेचा विशेष अधिकार पुढीलपैकी कोणता आहे राष्ट्रपतींचा महाभियोग नाही अखिल भारतीय सेवांची नियुक्ती आहे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात नाही वित्त विधेयकाच्या संदर्भात तर अजिबात नाही तर याचा उंच आहे दोन म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस जे आहे त्या स्थापन करण्याच्या राज्यसभेचा विशेष अधिकार असतो पुढचं माता किंवा पालकाने सहा ते चौदा वर्ष वयोगटातील आपले अपत्य किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य कर्तव्य संविधान दुरुस्ती कोणत्या कायद्याने अंतर्भूत करण्यात आले तर याचा अन्सर आहे तीन शैशिव्य घटना दुरुस्ती कायदा दोन हजार दोन नुसार हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे शेवटचं आहे खालील काही समित्या दिल्या आहेत आणि त्यांचे क्रम लावायचे चढत्या क्रमाने लावायचे आहेत ओके म्हणजे आधी ही स्थापन झाली ही स्थापन झाली ही स्थापन झाली ही स्थापन झाली तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की बलवंतराय मेहता समिती स्थापन झाली एकोणासशे सत्तावन्न मध्ये त्याच्यानंतर के संतानाम समिती एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये ही एकोणासशे सत्याहत्तर आणि ही जी आहे ही एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये स्थापन झाली ओके तर आन्सर याचे चार ब ड अ आणि क तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयाचं अचूक विश्लेषण पाहिलं आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे जे विषय आहेत ते सुद्धा कव्हर करणार आहोत ओके तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र